छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी विधानसभा काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर केले गुन्हे दाखल. मतमोजणीच्या दिवशी सिल्लोडमध्ये मतदान केंद्रावर जी घटना घडली त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये BNS चे 125, 189(2) आणि 132 याप्रमाणे, त्याचबरोबर 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. त्या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी 5 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये घाटंबरी अजिंठा पोलीस स्टेशन अंतर्गत, त्याचबरोबर विरगाव, वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री या 5 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये 2 ठिकाणी किरकोळ मारामारीचे गुन्हे होते, जे विरगाव, अजिंठा आणि वैजापूर या ठिकाणी 2 मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि इतर ठिकाणी तांत्रिक उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली. काय सांगाल सर, विधानसभेच्या मतदानाच्या काळामध्ये काही घटना घडलेल्या आहेत, त्यामध्ये किती जणांवर गुन्हे दाखल झालेले आणि कोणते कोणते ठिकाणी घडले? मतमोजणीच्या दिवशी सिल्लोडमध्ये जी घटना सायंकाळी 5:30 दरम्यान झाली होती, त्या अनुषंगाने CR नंबर 237/2024 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये BNS चे 125, 189(2) आणि 132 प्रमाणे, त्याच्यासह 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा हा अज्ञात लोकांविरुद्ध दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे. त्या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी 5 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यामध्ये घाटंबरी अजिंठा पोलीस स्टेशन अंतर्गत, त्याचबरोबर विरगाव, वैजापूर, खुलताबाद आणि फुलंब्री या 5 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये 2 ठिकाणी किरकोळ मारामारीचे गुन्हे होते, जे विरगाव अजिंठा आणि वैजापूर या ठिकाणी 2 ठिकाणी मारामारीचे गुन्हे दाखल होते आणि इतर ठिकाणी टेक्निकल MCC कोडच्या उल्लंघनाचे गुन्हे दाखल करण्यात आले. आता सध्या संख्या सांगता येणार नाही, ते तपासात निष्पन्न होईल.